तेल्हारा शहरातील मुख्य चौकात असलेल्या टावर चौक ते संत तुकाराम चौक या रस्त्यावरील दुभाजकाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता सर्वात जास्त वर्दळीचा असल्या कारणाने या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शहर सौंदर्यीकरणाच्या दृष्टिकोनातून या रस्त्यावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहेत. तेही पथदिवे गेल्या कित्येक दिवसापासून बंद आहेत. पथदिव्यांसाठी लावण्यात आलेले पोल अक्षरशः वाकलेले आहेत. मात्र याकडे नगर परिषद प्रशासन का डोळेझाक करीत आहे हे मात्र कोडेच आहे. याबाबत तेल्हारा नगर परिषद विरोधी पक्षनेता तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष विकी मल्ल यांनी अनेक वेळा नगर परिषद प्रशासनाला तोंडी तक्रारी करून दखल घेण्यात येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर संत तुकाराम चौक ते पंचायत समिती दुभाजकावरील लोखंडी पोल एक वर्षापूर्वी ट्रॅक्टर ड्रायव्हरचे संतुलन गेल्यामुळे तुटून पडला होता. तुटलेल्या पोलाची नुकसान भरपाई नगर परिषद प्रशासनाने संबंधित ट्रॅक्टर मालकाकडून घेतली असल्याचे समजते. नुकसान भरपाई घेतल्यावरही त्या जागेवर अद्यापपर्यंत पोल व पथदिवे लावण्यात आले नाही. मग भरपाईची रक्कम गेली तरी कुठे हा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी नगर परिषद प्रशासनाने लक्ष घालून तात्काळ शहराचे सौंदर्यीकरण असलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरीत आहे. तेल्हारा शहरातील नगरपालिकेच्या जे दुभाजक शहरातील जे दुभाजक आहे त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. वारंवार प्रशासनाला सांगून सुद्धा पथदिवे हे एक वर्षापासून बंद आहे व दुभाजकमध्ये कुठं कुठं जे ग्रील आहे ते तुटलेले आहे व दोन खंबे दुभाजकावरून ट्रकनं तोडूनही आतापर्यंत नगरपालिका प्रशासन झोपेतच आहे. ते काही याच्यावर कारवाई करत नाही आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने वारंवार यांना सूचना देऊनसुद्धा ते काहीच काम करत नाही आहे. तरी याची नोंद वरिष्ठ लोकांनी घ्यावी, अन्यथा आम्हाला विरोधी गटाकडून आंदोलनाचा पवित्रा स्वीकारावा लागेल. संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.